नमस्कार, क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज 9वा दिवस, जांभळा रंग. जांभळा रंग हा आदर, महत्वाकांक्षा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आज आपल्यासोबत आहे सौ अनघा हसबनीस, क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांची आई. नमस्कार मॅम. नमस्कार. क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मॅम, आपल्या शिक्षणाबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल सांगा. माझं शिक्षण कोल्हापूर, कोयनानगर आणि पुणे अशा तीन ठिकाणी झालं. ग्रॅज्युएशन माझं पुणे इथे झालं. मी बीकॉम ग्रॅज्युएट आहे. जॉब मी त्याच्यानंतर माझं लास्ट इयरला असतानाच माझं लग्न ठरलं. आणि मग पण मी त्याच्या आधीपासूनच जॉब करत होते, नोकरी करत होते. 22 ते 23 वर्ष मी जॉब केला आर्किटेक्चर फील्ड, परत कन्स्ट्रक्शन फील्ड आणि वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये मी जॉब केला. आर्किटेक्चर, इंटेरियर, परत फायनान्स कंपनी अशा वेगळ्या ठिकाणी जॉब केला. 10-11 वर्ष मी आर्किटेक्चर फील्डमध्ये सिनियर ॲडमिन टीम लीडर म्हणून काम केलं. आणि आत्ता मी गेले 1-4 वर्ष झाले जॉब सोडून. मी आत्ता हाऊसवाईफ आहे. म्हणजे ॲक्च्युली तेजलसाठी आणि माझ्या सासूबाई आधी घरी असायच्या, त्यामुळे मी तशी बिंदास होते की आहे कोणतरी आहे सांभाळणार, कोणी आहे सांभाळणार, म्हणून मी थोडीशी निर्धास्त होते. पण त्या 4 वर्षापूर्वी गेल्या आणि मग घरातली थोडी रिस्पॉन्सिबिलिटी पण मला घ्यावी लागली, त्याच्यामुळे मग मी जॉब सोडून आता घरीच आहे. आणि माझ्या हॉबीज चालू आहेत. मी गाणं आवडतं, गाणं शिकते, एक्सरसाइज, पण ॲक्टिव्हिटीज काहीतरी अशा ज्या आवडतात, किंवा वाचनाची आवड वगैरे, असं काही ना काहीतरी माझी जी बकेट लिस्ट आहे ती पूर्ण करते सध्या. तेजलने सोसायटीतील मुलांबरोबर क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्याबद्दल आम्हाला तुम्ही काही सांगू शकता का? तिच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत? ॲक्च्युली तिला लहान असल्यापासून खेळाची खूप आवड होती. म्हणजे आम्ही तिला वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय केल्या. मग तिला क्रिकेटनंतर खेळायला लागली. आधी चेस खेळायची, बॅडमिंटन खेळायची. मी तिला माझी आवड म्हणून डान्स क्लासला पण घातलं होतं, पण ती डान्स क्लासमधनं पळून आली. मग त्याच्यानंतर खाली मुलं क्रिकेट खेळायची तेव्हा ती टेरेसमधून बघायची. तर बरेच दिवस अशी ती सारखी बघायची. तिला असं खूप असं वाटायचं की आपण जाऊन खेळायचं. एकदा तिने जाऊन खाली मुलांना सांगितलं की मी येऊ का तुमच्यामध्ये. सुरुवातीला मुलांनी थोडंसं म्हणजे आता मुलगी क्रिकेट खेळणार अशा ह्याने, पण मग तिचे एकंदरीत आवड बघता त्यांनी तिला घेतलं खेळायला, टीममध्ये घेतलं आणि मग तिथून सुरुवात झाली. पण मग त्याच्यानंतर असंच एकदा हिचे तेजलचे बाबा कटारिया हायस्कूलवरून जात होते, तेव्हा तिचे आता कोच आहेत अतुल गायकवाड सर, ते स्टेट टीमचा कॅम्प चालू होता. ती मुली खेळत असताना पाहिलं त्यांनी. त्याच्या आधी इंटरस्कूल कॉम्पिटिशन झाली होती, PDCAने भरवली होती ती टेनिस बॉल टूर्नामेंट. त्याच्यात तिने काहीतरी 37 बॉल 90-10 वगैरे असं केल्या होत्या तेजलने. मग त्याच्यानंतर शाळेला पण लक्ष झालं की मुलींची टीम आपण करू शकतो. मग त्यांनी तेजलला कॅप्टन करून त्याच्या अंडर शाळेची पण टीम नंतर उतरवली खेळायला. तिथून मग क्रिकेटची सुरुवात झाली तिची. आणि ती चांगली खेळते म्हटल्यानंतर शुभांगी कुलकर्णी मॅम माहिती असतील आपल्याला, इंडियन वुमन क्रिकेटर आहेत. तर त्यांना तेजलचे बाबा जाऊन भेटले. तर त्यांनी ते बक्षीस समारंभाच्या वेळी त्या हजर होत्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे अतुल गायकवाड आहेत, की तुम्ही त्यांच्याकडे तिला पाठवा खेळायला, चांगली खेळते तर तिला पुढे जाऊ दे. तर तशा दृष्टीने मग तिची तिथून सुरुवात झाली क्रिकेटला. मग ती सुरुवातीला अतुल गायकवाड सरांकडे जायला लागली. फर्स्ट इयर तिचं जरा थोडं सिलेक्शन नव्हतं झालं, पण नेक्स्ट इयर ती सिनियर वुमन क्रिकेटमध्ये पण U19, U23 सगळ्या कॅटेगरी खेळायला सुरुवात झाली तिची. तेजलनी आधी इंटरस्कूल कॉम्पिटिशन झाल्या त्यावेळी शाळेला फर्स्ट टाईम ट्रॉफी जिंकून दिली. त्याच्यात मी मगाशी बोलले तसं 37 बॉल काहीतरी 90-10 वगैरे तिने केल्या होत्या. मग त्याच्यानंतर तिचा क्रिकेटचा खऱ्या अर्थाने तिथे प्रवास सुरू झाला. तिला ॲक्च्युली शाळेतून ती रिंग टेनिस खेळायची, परत बाकी पण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज शाळेत असायच्या, त्याच्यात भाग घ्यायची ती. त्याच्यातसुद्धा तिला आवड होतीच, पण खऱ्या अर्थाने तिला क्रिकेटमध्ये जास्ती आवड आहे हे आम्हाला तेव्हा लक्षात आलं. कारण नंतर जसं तिची प्रॅक्टिस सुरू झाली तसं तिला म्हणजे आमच्याबरोबर कुठे यायचं नसायचं. मी प्रॅक्टिस बोलवणार नाही, किंवा मला माझी आज मॅच आहे, ज्या आधी डिस्ट्रिक्ट मॅचेस वगैरे खेळायची
तर तिथून तिचा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. तेजलने जेव्हा क्रिकेटमध्ये करिअर करायचं असा निर्णय घेतला तेव्हा तुम्ही आणि पूर्ण कुटुंबाने तिला कसा प्रतिसाद दिला? ॲक्च्युली तेजलच्या बाबांची पहिल्यापासूनच अशी इच्छा होती की तिने अभ्यासाव्यतिरिक्त कुठल्या तरी बाकी ॲक्टिव्हिटीज, खेळ असू दे किंवा तिची जी आवड आहे ती तिने जोपासायला पाहिजे. पण मग आता खेळामध्ये क्रिकेटमध्ये ती थोडीशी त्यावेळेला क्लिक झाली म्हणा किंवा अभ्यासाव्यतिरिक्त तिला त्याची आवड होती तर ते पण तिला करता यावं म्हणून मग आम्ही दोघांनी तिला सपोर्ट करायचं ठरवलं. रादर घरातल्या सगळ्यांनीच, आजी आजोबा आम्ही दोघं सगळ्यांचा सपोर्ट दिला होता सुरुवातीपासूनच. क्रिकेट सुरू झालं तिचं त्यावेळी आम्ही परवानगी दिली तिला. एक आमचं एवढंच तिला सांगणं होतं की अभ्यासाकडे दुर्लक्ष होता का मने, शिक्षण पण पूर्ण व्हायला पाहिजे आणि शिक्षण सांभाळून तू क्रिकेट खेळलं पाहिजेस. तर ती तिने त्यावेळी तयारी दाखवली आणि त्याप्रमाणे तिने स्वतःचं शिक्षण पण पूर्ण केलं. ती BBA झाली, परत MBA म्हणजे PGDBM पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पण तिने केला मार्केटिंगमध्ये. आणि शाळेत असताना सुद्धा तिचं अकॅडमिक हे चांगलंच होतं, म्हणजे स्कॉलरशिपला पण ती चांगल्या मार्कांनी पास झाली होती. 10वीला पण ती डिस्टिंक्शन म्हणजे 82% पास झाली होती. त्यामुळं तिने जे आम्हाला सांगितलं होतं, प्रॉमिस केलं होतं, त्याप्रमाणे तिने शिक्षणसुद्धा व्यवस्थित पूर्ण केलं. तेजलच्या लहानपणीबद्दलच्या काही आठवणी आम्हाला सांगा. हो नक्कीच. लहान असताना ती खूपच खटाळ होती, एका जागी अजिबात शांत बसायची नाही. एकदा माझी आई ती आणि माझी बहीण असं तिच्या, तिला नुकतीच मुलगी झाली होती तर हॉस्पिटलमध्ये दाखवायला सिटीमध्ये गेले होते. तिच्या शाळेच्या जवळपासच ते हॉस्पिटल होतं. तर समोर ती गेली, म्हणजे आई आणि माझी बहीण घेऊन गेली. तिने दाखवली माझी शाळा येते म्हणून. ती हुजूरपाकेत नुकतीच शिशुवर्गात तिला घातलं होतं. आणि ते डॉक्टरांना चेक करण्यासाठी, म्हणजे ते आतमध्ये गेल्या दोघी जणी आणि तिथेच तिला बसवलं होतं बाहेर. तेवढ्यात ती तिथून पसारून शाळेत गेली आणि माझी आई आणि बहीण एवढ्या घाबरल्या, बापरे, त्यांनी सगळीकडे लक्ष्मी रोडवर शोधलं तिला. आणि मग नंतर माझ्या आईच्या लक्षात आलं ती शाळा दाखवत असेल होती, म्हणजे मे बी ती असेल शाळेत तिकडे जायचं. आणि त्या गेल्या धावत तिकडे पाहिलं तर ती शाळेतच होती. आम्ही कुठे बाहेर गेलो, हॉटेलमध्ये गेलो किंवा कुठं कपड्यांच्या दुकानात गेलो तर ती कपड्यांच्या मागे लपून बसणार, आम्हाला शोधायला लावणार वगैरे. म्हणजे ती एका जागी अजिबात बसायची नाही. ही लहानपणीची झाली. नंतर शाळेतल्या सुद्धा ह्या डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन होत्या, त्यावेळी किर्लोस्करवाडीला नेलं होतं त्यांना, शोभा मॅडम होत्या त्यावेळेला. तर त्या टीम घेऊन गेल्या होत्या. मग येताना रेल्वेमध्ये काही, म्हणजे एक 2 मिनिटंच थांबत होती मे बी ती तिथं त्यावेळी ट्रेन. तर काही मुली चढल्या आणि काही मुली खालीच राहिल्या. त्यात तेजल चढली होती. त्यावेळी मोबाईल वगैरे काही एवढं त्याचं हे नव्हतं, तिच्याकडे मोबाईलही नव्हतं. पण ती कशा पद्धतीने आता ते हे करते आम्हाला, कारण ती 8वीतच होती त्यावेळेला. पण नाही, उलट म्हणजे न घाबरता वगैरे 4-5 मुली त्यांना ह्यांना सांगितलं TC वगैरे की असं आमचं झालेलं आहे वगैरे. आणि मग त्या व्यवस्थित आल्या. म्हणजे हा एक अनुभव कसा, म्हणजे इथून जर्नी सुरू झाली आणि म्हणजे कॉन्फिडंटली कुठल्याही सिच्युएशनला हँडल करण्याचा एक तो धडा तिला त्यावेळेला मिळाला. आम्ही घाबरलो होतो इथे शाळेत असताना. शाळेतून रिक्षेतून घरी यायच्या त्यावेळी मैत्रिणींमध्ये त्यांच्यामध्ये खेळ चालायचा असा की डिबेट कुठलाही सब्जेक्ट घ्यायचा, शाळेत शिकवलेला असेल किंवा काही असेल, एका सब्जेक्टवर डिबेट करायचं. मग त्याच्यामधून कसं थोडंसं तिला की पुढे कॉन्फिडंटली बोलणं किंवा 4 लोकांमध्ये स्वतःबद्दल प्रेझेंट करणं, सगळ्या गोष्टी त्या तिथून तिच्या सुरू झाल्या थोड्या. आणि क्रिकेटनी भरपूर शिकवलं ह्या गोष्टी, भरपूर फिरल्यामुळं तिला सगळ्याच सिच्युएशनमधनं ती गेली आणि त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण छान झाली. ते मावशी आणि काका असतात शाळेमध्ये की ज्या मुलांचं काळजी घेतात वगैरे, त्यांच्यासाठी तिला काहीतरी करायचं असं शाळा 10वीची परीक्षा झाल्यानंतर शाळा सोडताना तिला वाटलं. मग तिने बाबांना सांगितलं आणि त्यांच्याकरता काही कपडे म्हणा किंवा काही वस्तू त्यांना भेट म्हणून त्यांना दिल्या. म्हणजे सुरुवातीपासूनच थोडंसं असं सर्वांगीण विकास, सर्वार्थाने सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे तिला तेव्हापासूनच जमायला लागलं.
तेजलचं लहानपणापासून आदर्श कोण आहे किंवा प्रेरणास्त्रोत असं कोण आहे? प्रेरणास्त्रोत तिचे महेंद्रसिंग धोनी, म्हणजे प्रचंड फॅन आहे म्हणजे ती. म्हणजे सुरुवातीला तिचा खेळ बघितला तर ती धोनी आदर्श असल्यामुळे उचलायचं आणि मारायचं, उचलायचं आणि मारायचं, एवढं एकच तिला जमायचं. आणि ते ती जास्ती छान पद्धतीने त्यावेळी करायची धोनीचा आदर्श असल्यामुळे. भारत ए या संघामध्ये तेजलची निवड झाल्याच्या क्षणी तुमच्या भावना काय होत्या? तुम्ही तिच्या या मोठ्या यशाला कसं साजरं केलं? आमच्या दृष्टीने खूपच अभिमानास्पद गोष्ट होती, कारण तिचं आत्तापर्यंतचं स्ट्रगल आम्ही पाहिलं आहे आणि क्रिकेटबद्दलची निष्ठा आणि त्याबद्दलचं तिचं प्रेम हे सुद्धा आम्ही इतके वर्ष झाले बघतो आहे, तर तिच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. ह्याही आधी ती इंडिया ए आणि इमर्जिंग एशिया कप बांगलादेश श्रीलंका टूर्नामेंट तिने केली होती, तिथेही तिचा चांगला परफॉर्मन्स झाला, ते विनर होते. त्याच्यानंतर मध्यंतरी करोनाच्या 1-2 वर्षाच्या काळात जरा थोडंसं सगळ्यांनाच फटका बसला, तसं क्रिकेटलासुद्धा, क्रिकेटमध्ये करिअर करणाऱ्या मुलांनासुद्धा थोडासा फटका बसला. मग थोडं आता परत ते त्या करोनाच्या काळातसुद्धा तिने स्वतःचा फिटनेस वगैरे तो चालूच ठेवला होता. म्हणजे जरी आमच्या सोसायटीत टेरेसवर तिने परवानगी मागितली होती, पण करोनामुळं ती परवानगी नाकारली गेली होती, पण ती खाली गार्डनमध्ये जाऊन वगैरे सुद्धा ती स्वतःचा फिटनेस रोज 100-150 सूर्यनमस्कार घालणं वगैरे तो फिटनेस तिने मेंटेन ठेवला होता. त्याच्यानंतर तिची मग जसं करोनाचं हे कमी झालं तसं तिने प्रॅक्टिस स्वतःची रेग्युलर व्यवस्थित जिम वगैरे सगळं चालू केलं. नुकतंच आता इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए या दोन्ही संघामध्ये मॅचेस झाल्या, त्याच्यामध्ये तेजलने खूप छान कामगिरी केली, त्याबद्दल काय सांगाल? तिची ऑस्ट्रेलिया टूर खूपच चांगली, म्हणजे तिचं तिने जी आत्तापर्यंत मेहनत केली होती त्याप्रमाणे तिला तिचा परफॉर्मन्स करता आला. आणि ऑस्ट्रेलियाची टीमबरोबर खेळण्याचं चॅलेंज तिने चांगल्या पद्धतीने स्वीकारलं आणि ते पेलवलं पण, म्हणजे कन्सिस्टंटली तिचा खेळ तिने दाखवला 3 हाफ सेंचुरीज करून आणि चांगला परफॉर्मन्स केला तिने आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो त्याचा. तेजलचं क्रिकेटिंग रुटीन कसं असते? तेजलचं रुटीन सकाळी खूप लवकर सुरू होतं. तसं सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन असतं तिचं रोज, त्याच्यानंतर ती बॅडमिंटन खेळायला जाते, नाहीतर मग सकाळी जिम करते, आणि सकाळी जिम नसेल केलं तर संध्याकाळी जिम करते, पण जिम कंपल्सरी असतं, बॅडमिंटन असतं. मग त्याच्यानंतर तिची स्वतःची प्रॅक्टिस असते, मग ती प्रॅक्टिस करून आली की मग साधारण 3 वाजेपर्यंत तिचं सगळं स्केड्यूल टाईट असतं, म्हणजे बॅडमिंटन, जिम, परत प्रॅक्टिस. मग त्यानंतर आल्यानंतर थोडंसं तिचं खाणं पिणं, म्हणजे डाएटचं जे काय असेल तिचं ती रेग्युलर फॉलो करते. आणि मग थोडी वाचनाची तिला खूप आवड आहे, त्यामुळे तिच्याकडे भरपूर पुस्तकं आहेत, तर वाचन पण तिचं चालतं. मग थोडा वेळ फॅमिलीबरोबर किंवा तिचं काहीतरी छोटे मोठे कोर्सेस पण तिचे चालू असतात तर ऑनलाईन वगैरे, तर ते काहीतरी त्याच्यामध्ये तिचं वेळ घालवते. तेजलचे क्रिकेटिंग रुटीन कसे असते? तेजलचं रुटीन सकाळी 5:30 वाजल्यापासूनच सुरू होतं. सकाळी उठल्यानंतर ती मेडिटेशन करते खाप्यानावर, वेळ मिळेल तसं, म्हणजे कधी 1/2 तास कधी 1/4 तास असं मेडिटेशन होतं. त्याच्यानंतर ती रनिंग सेशन करते, नाहीतर मग 1 दिवस रनिंग सेशन, 1 दिवस बॅडमिंटनला जाते फुटवर्कसाठी. त्याच्यानंतर थोडं घरी येऊन काहीतरी अंडी म्हणा किंवा काय तिचं कुठे कधी एखादा डोसा म्हणा असं काहीतरी लाईट ब्रेकफास्ट असतो तिचं, तो झाल्यानंतर ती स्वतःच्या प्रॅक्टिससाठी बाहेर पडते. तिची प्रॅक्टिस म्हणजे सकाळी बॅटिंग सेशन तिचं आधी होतं, मग दुपारी लंचनंतर ती फिल्डिंग सेशन आणि बॉलिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी जाते. मग संध्याकाळी जिम असतं, जिम ती अजिबातच बुडवत नाही. फिटनेसची आवड पण आहे आणि आता ते जे करिअर म्हणून तिने निवडलं त्याची गरज गरजेचं पण आहे, त्याच्यामुळं तिचं रोजचं जिम तरी असतंच कंपल्सरी. आणि मग रात्री झोपताना काहीतरी तिचं वाचन वगैरे, तिला पुस्तकं वाचायची खूप आवड आहे, भरपूर पुस्तकं आहेत तिच्याकडे, मग कुठलं तरी पुस्तक वाचते आणि लवकर झोपते ते, खूप उशिरापर्यंत जागत नाही.
लवकर झोपते आणि लवकर उठते. मॅम, तेजलचे प्रॉपर डाएट कसे असते? तेजल डाएटच्या बाबतीत खूपच कन्सिस्टंट आहे. डाएट ती वेगळ्या वेगळ्या, म्हणजे टूर जवळ आलेला असेल तर तिचा डाएट वेगळा असतो, मग टूर लांब असेल तर तो डाएट वेगळा असतो. म्हणजे तिला स्ट्रेंथ वाढवायची आहे का काय, म्हणजे त्या हिशोबाने हाताची स्ट्रेंथ वाढवायची आहे वगैरे, तर मग तशा पद्धतीने तो डाएट असतो. तर काही वेळेला ती म्हणजे सकाळी ब्रेकफास्टला मी म्हटलं असं उकडलेली अंडी वगैरे खाते, किंवा सोयाबीनचे फ्राय करून, किंवा थोडंसं म्हणजे जे प्रोटीन डाएट असतो तो घेते सकाळच्या वेळात. दुपारच्या वेळेला भाकरी, आयदर कुठली भाजी जी घरी केली असेल ती, नाहीतर कधी चिकन आणि सॅलड भरपूर असं असतं. परत रात्री ती खूप उशिरा जेवत नाही, लवकरच तिचं जे काय असेल ते, जर टूर जवळ नसेल तिची तर कधी नुसता राईस, दाल राईस, किंवा कुठलाही असं बिर्याणी असेल किंवा काय असं थोडंसं राईसचा कुठला प्रकार थोडासा तो घेते. आणि एरवी मग संध्याकाळचं जर टूर जवळ आले असेल किंवा तिचं वेट जर तिला असं वाटलं की आपलं थोडं कमी जास्ती, म्हणजे आता अजून थोडंसं वाढल्यासारखं वाटतंय तर थोडंसं अजून कमी पाहिजे, तर थोडंसं अजून हलका, मग सूप असतात वेगळे वेगळे सूप्स वगैरे, तर ते ट्राय करते. किंवा कधीतरी एखादा डोसा खाल्ला नुसता, डोसा चटणी किंवा असे चिलाज वगैरे वेगळ्या प्रकारचे, तर ते तसं घेते. प्रोटीन डाएट जास्ती असतो. गोड पदार्थ स्ट्रिक्टली बंद असतात. प्रसाद दिला तरी ती असं थोडंसं असं घेऊन खाईल. प्रसाद प्रसाद म्हणून तुम्ही मला काही ना काहीतरी थोडं गोड देता म्हणून ती ओरडते, तर ते सुद्धा ती प्रसाद पण खात नाही जास्ती. आम्ही जरी काही वेगळं खात असू वगैरे, आम्ही तिला म्हटलं की तेजल तू थोडं ट्राय कर खा, थोडं चांगलं आहे, छान झालं आहे वगैरे कुठलाही पदार्थ, पण ती तिच्या डाएटच्या हिशोबानेच ती आत्ता मी ह्या वेळेला खाल्लं आहे, मी आत्ता खाणार नाही, आत्ता खाऊन 2 तास झाले मला हे चालत नाही वगैरे असे डायलॉग असतात आमच्या घरी. त्यामुळे तिचं जे काही ठरलेलं असेल, तिचे डायटिशियन वेगळ्या वेगळ्या डाएट देत असतात, त्या हिशोबाने ती तो डाएट फॉलो करते. तेजल तिच्या खेळात सातत्याने सुधारणा करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते? तेजलच्या टूर्नामेंट, आता येणाऱ्या टूर्नामेंट कुठली आहे, T20 आहे का वन डे आहे, त्या हिशोबाने सगळं तिचं हे बदलतं. त्याच्यासाठी ती व्हिडिओ ॲनालिसिस करून, म्हणजे स्वतःचे आधीच्या झालेल्या मॅचेस, त्याच्यामध्ये काय त्रुटी होत्या त्याच्यावर वर्क करणं, टेक्निकल गोष्टी असतील, किंवा आता T20 असेल तर मग 4 आणि 6 मारण्यावर स्ट्रेंथ वाढवून 4-6 मारण्याच्या दृष्टीने प्रयत्न असतात. वन डे असेल तर टिकून राहून खेळण्यासाठी याचे प्रयत्न जास्ती असतात. तर तिचे कोच अतुल गायकवाड यांचे ती मार्गदर्शन घेते आणि त्यानुसार त्यांना व्हिडिओज पाठवून त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे ती तिची तयारी करत असते. आणि तिच्या टूर्नामेंट कुठल्या आहेत, म्हणजे मागं आता जर आपण आऊट झालो, लवकर आऊट झालो तर का आऊट झालो, त्याचा ती ॲनालिसिस करते स्वतः पण, आणि त्या दृष्टीने प्रयत्न करून ती खेळते. टूर्नामेंट जवळ आल्यानंतर थोडं रनिंग सेशन्स पण, म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट व्यवस्थित रनआउट न होण्यासाठीचे प्रयत्न ते पण असतात. रनिंग सेशन असतात, फुटवर्कसाठी बॅडमिंटन असतं, असं वेगळ्या वेगळ्या गोष्टीवर पण ती भर देते आणि त्या दृष्टीने प्रयत्न करून स्वतःमधल्या सगळ्या ज्या त्रुटी असतील त्या निघून जाण्यासाठीचे प्रयत्न तिचे चालू असतात. आणि मेंटल टफनेसच्या दृष्टीने पण ती काही सेशन्स करते आणि मेडिटेशन पण त्याच्यासाठीच ती करते. क्रिकेटसाठी तेजलने कोणत्या गोष्टींचा त्याग कसा केला आहे, ती कुटुंब आणि क्रिकेट यामध्ये समतोल कसं साधते? बऱ्याच वेळेला तिचं, म्हणजे आता काही वेळेला आमचं गेट टुगेदर असेल किंवा काही कोणाचे फॅमिली फंक्शन्स असतील, कोणाचं लग्न असेल वगैरे, तर ती मॅचेसमुळे अवेलेबल असतेच असं नाही. तिला बऱ्याच वेळेला या गोष्टींमध्ये सहभाग घेता येत नाही, मॅचेस असतात त्याच्यामुळे. किंवा जर समजा पुण्यात असेल ती, म्हणजे घरी असेल, आणि जर कुठलं फंक्शन असेल तर ती डाएट कॉन्शियस असल्यामुळं किंवा ते लग्नातलं जेवण
ती जेवायचं नसतं तिला, मग आणि कार्यक्रम पण अटेंड करायचा असतो. अशा वेळी ती कित्येक वेळेला डायरेक्ट प्रॅक्टिसवरनं त्या आहे या कपड्यात तिने लग्नात सहभाग घेतलेला आहे. की म्हणजे आम्हाला असं वाटतं अगं जाऊन थोडेसे नाही, मी आता एक 10 मिनटं फक्त तोंड दाखवून सगळ्यांना भेटून जाणार आहे, असं तिचं एक अप्रोच असतो. तर तिला सगळ्यांच्या घरातल्यांना किंवा नातेवाईकांना सगळ्यांना भेटायचं पण असतं आणि ते चुकवायचंही नसतं जर पुण्यात असेल तर. पुण्याबाहेर असेल तर मग मात्र तिला हे काही शक्य होत नाही. आणि आम्ही बऱ्याच वेळेला काही ट्रिपला वगैरे आम्ही ठरवतो वगैरे आणि तिच्या टुर्नामेंट्स येतात, मग त्यावेळी तिचा प्रेफरन्स, तिचा टुर्नामेंट, तिची प्रॅक्टिस हे असतं, ती अजिबात आमच्याबरोबर कुठेही येत नाही. म्हणजे असं खूप कमी वेळेला आम्ही तिघं असं एकत्र कुठे गेलो असं अगदी ऐन वेळेला प्लॅन करून आम्हाला त्या गोष्टी ठरवायला लागतात. खूप आधीपासून कुठल्याच गोष्टीचं नियोजन करता येत नाही तिच्या मॅचेसमुळं. पण ते कसं आहे, तिचं ते खूप आवडीचं क्षेत्र असल्यामुळं तिला त्याचं काही असं खूप दुःख वाटत नाही. म्हणजे क्रिकेट व हे पहिलं प्रेम आहे तिचं, त्याच्यामुळे मॅचेस आधी आणि मग बाकी सगळे. गणपती आत्ता नुकतंच मागच्या वर्षी ती गणपती तिच्या टुर्नामेंट असल्यामुळे नव्हती. सोसायटीत आमच्या गणपती याचा भरपूर जल्लोष असतो, तर त्याच्यामध्ये ढोल वगैरे ती वाजवते. मागच्या वर्षी तिला टुर्नामेंटमुळे जमलं नाही, पण ह्यावर्षी तिने म्हणजे ती तेवढेच एक 4 दिवस ती अवेलेबल होती, मॅचेस नव्हत्या, ऑस्ट्रेलिया टूर करून आली होती, त्याच्यामुळे तिने एका दिवसात तिने ते प्रॅक्टिस करून त्यांच्याबरोबर खूप छान पद्धतीने ढोल वाजवला आणि मग तिला त्याचा तो जो आनंद आहे तो तिने बरोबर व्यवस्थित मिळवला. कारण लहान असल्यापासून ते सोसायटी गणपती हे एक जवळचं कनेक्शन आहे, त्याच्यामुळे परवाच आता नुकतंच विसर्जन मिरवणूक आणि गणपतीची आगमनाची मिरवणूक दोन्ही वेळेला तिने मनसोक्त ढोल वाजवून घेतला. जे क्रिकेटिंग पॅरेंट आहे त्यांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे? क्रिकेटिंग तसं म्हणणार नाही मी, कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही खेळामध्ये अप्स अँड डाऊन्स हे असतातच, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, तसं क्रिकेट क्षेत्रामध्ये पण आहेत. तर प्रत्येक वेळेस तुमचा मुलगा किंवा मुलगी खूपच चांगला परफॉर्म करेल असं नाही, काही वेळेला त्याच्याकडून काही परफॉर्मन्स नाही झाला वगैरे तर पॅरेंट्स आधी अपसेट होतात आणि मग मुलांनासुद्धा त्या दृष्टीने मग ते बर्डन द्यायला सुरुवात करतात की म्हणजे तो कसा खेळला, तू कशी चांगली खेळली नाही, ती कशी चांगली खेळली, अशा पद्धतीचे संवाद घरामध्ये सुरू होतात. तर मी असं म्हणेन की असं कंपॅरिझन कुठल्याच मुलांबरोबर पॅरेंट्सनी नाही केलं पाहिजे. आमच्या पण आयुष्यात तसे त्याच्याच्या बाबतीत पण असे अप्स अँड डाऊन्स आले, आम्हालासुद्धा त्या सिच्युएशनमध्ये जायला लागलं, पण आम्ही ते खूप शांतपणे हँडल केलं. म्हणजे तिलाही त्या सिच्युएशनचं म्हणजे बाहेर ती स्वतः पहिल्यापासून स्ट्रॉंगच आहे, पण तरीसुद्धा काही वेळेला कुठल्या ना कुठल्या कारणाने थोडी अपसेट झाली तरी आम्ही फारसं तिला त्याचं हे नाही केलं की बाबा नाही कसं नाही झालं तुझं, तू आता इतक्या वेळा खेळली मग आत्ता तुझा ह्यावेळेला परफॉर्मन्स व्हायला पाहिजे होता वगैरे अशा पद्धतीचं आमच्या घरामध्ये कधीच तिला वातावरण मिळालं नाही. एक आम्ही पहिल्यापासून सांभाळलं, शांतपणेच हँडल केल्या गोष्टी सिच्युएशन. बरेचसे पॅरेंट्स म्हणजे ग्राउंडवरनंसुद्धा मुलांना आतमध्ये हे करतात की म्हणजे मार, तू चांगला खेळ, तुझं लक्ष कुठे, अशा पद्धतीचे जे संवाद वगैरे चालतात किंवा बाहेर ग्राउंडच्या बाहेर उभं राहून प्रेशर देतात, तर तसं त्यांनी नाही द्यायला पाहिजे. म्हणजे क्रिकेटच असं नाही, कुठल्याही खेळामध्ये अप्स अँड डाऊन्स हे असतातच आणि त्या सिच्युएशनमधनं त्यांना बाहेर काढून हे नाही तुला जमलं किंवा हे नाही शक्य झालं तर दुसरा पण तुला, म्हणजे शिक्षणात तर मुलांना व्यवस्थित त्यांचं शिक्षण पण पूर्ण व्हायलाच पाहिजे या दृष्टीने पण प्रयत्न करायला पाहिजेत पॅरेंट्सनी. पण तो नाही खेळ एखाद्या मुलाला नाही जमत आहे असं लक्षात आल्यानंतर थोडंसं त्याला खूप प्रेशर करून तेच तू त्याच्यातच तू कसं करिअर केलं पाहिजे असं नाही, मुलांचा कल लक्षात घेतला पाहिजे की त्याला खरंच त्याची आवड आहे का. बरोबर. कारण जर नसेल त्याची आवड आणि जबरदस्ती वडिलांना आवडतं आहे म्हणून त्यांनी क्रिकेट खेळावं अशा विचारसरणीचे पण काही पालक असतात, तर तसं त्यांनी जबरदस्ती करू नये.
कुठल्याही खेळाची. आणि आम्हाला म्हणाल तर आमच्या घरातलं वातावरण एकदम तसं असं खूप काही त्याच्याला मी खूप की तू हे आता निवडलंयस तर तू ह्यात तू काही करून केलंच पाहिजेस आणि हे नाही. तिची आवड आहे, तिला आवडते, तिला आम्ही सांगितले तुला आवडतंय तोपर्यंत तू खेळ, मग म्हणजे तोपर्यंत तू एन्जॉय करतेस ना तो गेम तोपर्यंत तो तुझा आहे आणि ते तू कर. मग त्या दृष्टीने ती तिला त्याचं आमचं टेन्शन नसतं की आता आई बाबा काय म्हणतील आज मी लवकर आउट झाले आज माझा परफॉर्मन्स नाही झाला, तर हे असलं काही आमच्या घरामध्ये असं वातावरण नाही आणि ते इतरांकडेही नसावं असं मला वाटतं. मोस्टली जास्त क्रिकेटपटू हे सगळे मोस्टली टूरवरच असतात, तर ते जेव्हा घरी येतात किंवा टूरमध्येच असतात तर ती बेसिकली कोणाबरोबर जास्त डिस्कशन करती, तुमच्याबरोबर करती की बाबांबरोबर करती? तसं दोघांबरोबर डिस्कशन असतं. बाबांच्या इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली आम्हाला सांगितलं जातं की तिला मॅचबद्दल काही विचारायचं नाही, तर आम्ही ते पहिल्यापासून फॉलो करतो. म्हणजे तुझा दिवस कसा होता, आज काय झालं, मग तू काय जेवली वगैरे असे जनरल आम्ही प्रश्न विचारतो तिला. मग त्यातून ती काही वेळेला तिला म्हणजे चांगल्या मूडमध्ये असेल, चांगला परफॉर्म झाला वगैरे की मग थोडंसं ती सांगते दिवसभरातलं काही मी असे शॉट खेळले किंवा असं झालं किंवा मी अशी रनआउट झाले, म्हणजे जे काही सिच्युएशन असेल मॅचची ती सांगते. पण काही वेळेला आम्ही साधारण मूड बघतो तिचा, जर नसेल तिचा मूड तर आम्ही फार तिला गोष्टी विचारत नाही. मग तिच्या तिला ज्या वेळेला असं थोडंसं ती संध्याकाळी रात्री झोपताना वगैरे तिला बोलावं असं वाटलं तर मग ती सांगते, पण प्रेशर कुठल्या गोष्टीचं देत नाही. टीममेट्स आहेत, त्यांच्याबरोबरचं ट्युनिंग वगैरे सगळं चांगलं आहे तिचं, मग त्यांच्यामध्ये झालेल्या गमती जमती वगैरे ह्या गोष्टी शेअर करते ती वगैरे. पण क्रिकेटबद्दल आम्ही खूप जास्ती चर्चा करत नाही कारण मॅच झालेली असते, मग त्याच्यानंतर त्याबद्दल चर्चा करून काही उपयोग नसतो. मग ज्यावेळी ती टूरवरून घरी येईल त्यावेळी आम्ही निवांत असतो, त्यावेळी ह्या गोष्टी डिस्कस करतो एकमेकांमध्ये की मग थोडंसं तू ह्याच्यावर वर्क कर किंवा मग हे तू हा शॉट तू असं खेळायला पाहिजे होता असं बाबा सांगतात. पण असं फार काही असं त्याच दिवशी की तू का खेळले नाही मग तुझं आत्ता तुला चांगला चान्स होता तू घालवला वगैरे अशा पद्धतीचे डायलॉग आमच्याकडे कधीच होत नाही. मॅम, क्रिकेट हा गेम असा आहे की अप्स अँड डाऊन्स नेहमी चालूच असतात, कधी मुलाचा परफॉर्मन्स खूप चांगला होतो कधी थोडा कमी होतो, तर अशा वेळेस तुम्ही एक पॅरेंट म्हणून त्याला कसं हँडल करतात? ज्यावेळी परफॉर्मन्स चांगला होतो त्यावेळी साहजिकच घरातलं वातावरण छान असतं, सगळे आनंदी असतात, तर किंवा मग त्या मुलाचे पण कौतुक वगैरे होतं थोडं. पण ज्यावेळेला काही वेळेला परफॉर्मन्स होत नाही काही कारणांनी त्यांचा, तर त्यावेळी त्यांना पॅरेंट्सनी ते इमोशन कंट्रोल करून थोडंसं तिला दिलासा द्यायला पाहिजे की बाबा नाही ठीक आहे ह्या मॅचला नाही झालं, पुढच्या मॅचला नक्की तुझा परफॉर्मन्स चांगला होईल, तू एवढे मेहनत घेतली आहेस कष्ट घेतलेस तर ते तुला पुढच्या मॅचेसला ते नक्की तुला करता येईल व्यवस्थित, एखादा दिवस नसतो. ही गोष्ट पॅरेंट्सनी त्यांना समजावून सांगून किंवा स्वतःसुद्धा ते इमोशन कंट्रोल करून आपला मुलगा किंवा मुलगी नाराज नाही होणार किंवा ते डिप्रेस नाही होणार याकडं जास्ती लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करून घरातलं वातावरण छान ठेवलं पाहिजे. घरात जर ते वातावरण खराब असेल तर ती मुलं जास्ती डिप्रेस होतात आणि मग त्यांचा पुढच्या मॅचेसवर पण परफॉर्मन्सवर परिणाम होण्याचे चान्सेस असतात. तर आई वडील किंवा घरातल्या सगळ्या व्यक्तींनी त्याची जास्ती चर्चा करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींची चर्चा जरूर करा, आनंद साजरा करा सगळा. पण एखाद्या वेळेस नाही परफॉर्मन्स झाला किंवा नाही खेळू शकला चांगला मुलगा मुलगी तर त्याच्यासाठी घरातल्यांनी थोडंसं वातावरण हलकं फुलकं करणं किंवा कधी बाहेर खूप छोट्याशा ट्रिपला घेऊन जाणं किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाला घेऊन जाणं की त्या वातावरणातनं बदल किंवा ते आपल्या पॅरेंट्सना पण त्रास होतो हे पण त्यांनी कॅरी नाही करता का मग मॅचेसला जाताना की बाबा आपणला पण परफॉर्मन्स झाला नाही किंवा घरातले पण खूप नाराज आहेत किंवा आपले कोच नाराज आहेत किंवा अजून कोणी नाराज आहे, तर हे बर्डन त्यांनी कॅरी नाही करता का मग ह्या दृष्टीने घरातल्यांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजेत. मॅम, तुम्ही आमच्या क्रिकेट टी व्हीच्या शोमध्ये आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला आणि तेजलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.